नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। या भागामध्ये 10वी उत्तीर्णांपासून ते आयटीआय आणि इंजिनियरसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या काही निवडक नोकरीच्या संधी आहेत। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत हे नोकरीचे पर्याय, नोकरीची बातमी। इंजिनियर्ससाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरीची संधी कोकण रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे निवड होणारे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंकसाठी ही खास रिक्रुटमेंट होती आहे। ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ही पोस्ट आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ईएनसी, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी झालेल्यांसाठी ही संधी आहे। 60% डिग्री उत्तीर्ण असणं हे गरजेचं आहे। 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूरमधल्या ऑफिसमध्ये कोकण रेल्वे ऑफिसमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे। या नोकरीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट क्लिक करा आणि वेबसाइट आहे kokanrailways.com। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF कॉन्स्टेबल भरती सुरू झाली आहे। अभियांत्रिकी सेटअपमध्ये ASI, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल पदांसाठी भरती होती आहे। 72 पद आहेत आणि ASI DM ग्रेड 3 मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मॅट्रिक आणि ड्राफ्ट्समनशिपचा डिप्लोमा असणं यासाठी गरजेचं आहे। हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र गरजेचं आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 29 डिसेंबर। अधिकृत वेबसाईट त्यासाठी क्लिक करा RECTT.BSF.GOV.IN। इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये ग्रुप सी पदांच्या 188 जागांसाठी भरती होणार आहे। कुक स्पेशल, कुक आयटी, एमटी ड्रायव्हर, तसंच बुटमेकर, रिपेअर, वेटर, सफाईवाला, ग्राउंड्समन, ऑर्डरली, चौकीदार, बार्बर, इक्विपमेंट आणि सायकल रिपेअर, तसंच मेसेंजर, लॅब अटेंडंट अशी अनेक पदं आहेत। शैक्षणिक पात्रता त्यासाठी आहे 10वी उत्तीर्ण आणि ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय कराल त्या क्षेत्रातलं ज्ञान हे आवश्यक आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 27 वर्ष। नोकरीचं ठिकाण आहे देहरादून। अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे 3 जानेवारी आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा indianarmy.nic.in। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIELIT मध्ये वैज्ञानिक पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत। 33 पद आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 7 डिसेंबर। इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पदवी आणि 4 वर्षांचा इंडस्ट्रीयल आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमधला रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा अनुभव असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। वयोमर्यादा 35 वर्ष। अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा NIELIT.GOV.IN। तर या सांगितलेल्या काही नोकरींसाठी अर्ज करण्याची तारीखेची अजिबात शेवटच्या तारखेची वाट पाहू नका आणि या नोकरीचं नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवरच जाऊन पहा आणि लगेचच अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित नोकरीच्या बातमीत। पाहत रहा Zee 24 तास। सह्याद्रीची उंची म्हणजे Zee 24।